अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। देशेंदूरनी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी द्वारा संचालित पाचोरा तालुक्यातील डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा या विद्यालयात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले। विज्ञान प्रदर्शनात 5वी ते 10वीच्या 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर चित्रकला स्पर्धेत 5वी ते 10वीच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गावातील कृषीभूषण श्री विश्वासराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले, तर चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन गावातील डॉक्टर प्रितेश चौधरी व डॉक्टर रुचिता चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। विज्ञान विषयाकरता शेती, सौर ऊर्जा, वाहतूक, गणित प्रतिमाने, पर्यावरण व टाकाऊपासून टिकाऊ या विषयांवर आधारित विविध उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली, तर चित्रकला प्रदर्शनात वाहतूक, अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम, शेती, विज्ञान, वाढती लोकसंख्या, व्यसन, निसर्ग इत्यादी विषयांवर चित्र सादर करण्यात आली। संस्थेचे सचिव आदरणीय सतीश काशी साहेब, संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय काही साहेब, उज्ज्वलाताई काशी, संस्थेचे सहसचिव आदरणीय दीपकभाऊ गरुड, संस्थेचे वर्तीपुरा सचिव आदरणीय कैलासभाऊ देशमुख, विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष आदरणीय आबासाहेब शेळके, संस्थेच्या आदरणीय सचिव साहेबांच्या कल्पकतेतून व आदरणीय ताई सौजुलाताई यांच्या कल्पकतेतून 2021-20 डिसेंबरला एका दृष्टिकोनातून त्यांच्या असं लक्षात आले की आपण संस्थेअंतर्गत आपल्या पूर्ण 15 शाळांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले आणि त्या उपक्रमातून आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होता येईल या विचारातून 20 डिसेंबर 2021ला कैलासवासी आचार्य बापूसाहेब गरुड आचार्य प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करण्यात आली। या अंतर्गत वर्षभरातून 17 जुलै संस्थापनदिन, 20 डिसेंबर कैलासवासी बापूसाहेब गरुड पुण्यतिथी व 5 मार्च कैलासवासी अण्णासाहेब गरुड या विभूतीच्या वर्षातून 3 वेळेस संस्थेच्या अंतर्गत 15 शाळांचे विविध उपक्रम राबवणे व त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या हेतूने सुरुवात चेंदोरीपासून झाली। 20 डिसेंबर 2021ला संपूर्ण शाळेच्या आपल्या संस्थेच्या शाळांच्या भव्यक्रिय स्पर्धा पार पडल्या, खेळांच्या मैदानी स्पर्धा। त्यानंतर 20 डिसेंबर आपला 2021ला आपल्या पूर्ण संस्थेअंतर्गत या अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम प्रत्येक शाळेत राबवले जावेत या हेतूने शाळांमध्ये देखील असं उपक्रम राबवावेत हा हेतू लक्षात घेता सुरुवात त्याची संस्थेबाहेर डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा या शाळेत करण्यात आली व जी 5 मार्च 2000 आपल्या 2022च्या अंतर्गत भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा संस्थेअंतर्गत 15 शाळांमध्ये घेण्यात आल्या। 2022च्या 17 जुलैची सुरुवात या आचार्य प्रतिष्ठानांतर्गत पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सुरुवात 13 जुलैला सर्व 15 शाळांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करावे। विद्यार्थ्यांना शेतीला दोन असायला काय
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.